जगभरातील वाढलेले हेवेदावे आणि नैसर्गिक आपत्ती आणि त्यामुळे वाढलेले प्रचंड कर्ज आणि त्यासाठी साखर कारखाना ही सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे. आज कारखान्याचे रूपांतर मंदिरात नाही तर दर्ग्यामध्ये झाले आहे. या दर्ग्याचा जीर्णोद्धार करण्यासाठी पुन्हा मंदिरामध्ये रूपांतर करायचे आहे. केशवनगर येथील बालाजी सहकारी साखर कारखाना हा राजकीय विरोधकांमुळे बंद पडला असून हा कारखाना सुरू होण्यासाठी सर्वांगीण प्रयत्न आवश्यक आहे आणि त्यासाठी मला तुमची साथ लागते, असे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी खासदार राजू शेट्टी यांनी केशवनगर येथे 18 सप्टेंबर रोजी केले. बालाजी सहकारी साखर कारखाना सुरू करण्यासंदर्भात केशवनगर येथे आयोजित एल्गार सभेत ते बोलत होते. यावेळी शेतकरी स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष रविकांत तुपकर, संघटनेच्या महिला आघाडी प्रमुख रसिका ढगे, संघटनेचे प्रवक्ते अनिल पवार, सुनील धाबेकर, डॉक्टर चौधरी आणि जिल्हाध्यक्ष दामोदर इंगोले उपस्थित होते. या एल्गार सभेमध्ये बोलताना राजू शेट्टी म्हणाले की रोजगार निर्मितीसाठी शेतकऱ्याला उत्पादन देण्याची ताकद ही साखर व्यवसायात आहे, म्हणून हा कारखाना सुरू होणे आवश्यकच आहे. सध्या कारखाना बँकेच्या ताब्यात असून त्याचा लिलाव काढला आहे, परंतु काही सभासदांनी न्यायालयात याचिका दाखल केल्या असल्याचे समजते आणि त्यामुळे लिलाव झाला नाही आणि न्यायालयाचा निकालही झाला नाही, त्यामुळे कारखाना 19 वर्षापासून बंद अवस्थेत आहे. तो सुरू करण्यासाठी राजकारणापलीकडे दृष्टिकोन ठेवून न्यायालयीन प्रकरणे समउपचाराने ठेवावी लागणार आहेत. कारखाना विकणे फायद्याचे नाही. यावेळी बालाजी साखर कारखान्याचे संस्थापक तथा माजी मंत्री बाबासाहेब धाबेकर यांचाही संदेश घेऊन त्यांचे पुत्र सुनील धाबेकर यावेळी उपस्थित झाले. हा संदेश केशवनगर येथील सरपंच सुमन यांनी यावेळी वाचून दाखवला. या संदेशामध्ये असे म्हटले आहे की जंगल असलेल्या ठिकाणी कारखान्यांची नोंदणी झाल्यापासून 39 महिन्यात उभा राहिलेला 1250 मॅट्रिक टन गाळप क्षमता असताना 2300 ते 2400 टन गाळप करणारा, 2 वेळा सुवर्ण पदक मिळवणारा हा विदर्भातील पहिल्या 3 वर्षात कर्ज परतफेड करणारा पहिला कारखाना म्हणून बालाजीने नावलौकिक केले होते. परंतु याच भागातील काही विघ्नसंतोषी राजकीय विरोधकांनी कर्मचाऱ्यांमध्ये फूट पाडून संप आंदोलन सुरू केले. यावेळी रविकांत तुपकर आणि रसिका ढगे यांनी विचार व्यक्त केले. सूत्रसंचालन आणि आभार जिल्हाध्यक्ष दामोदर इंगोले यांनी मानले. महाराष्ट्र दर्पण न्यूज साठी सुरेश गिरी, रिसोड, वाशिम.